कोळी समाज कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांनी निश्चितपणे या संदर्भातला एक तक्रार दिलेली आहे मुळात या सोसायटीची एक इमारत आहे त्याचा भूखंड वेगळा आहे बाजूचा लगतचा जो भूखंड आहे हा शासकीय भूखंड आहे त्याच्यावर एक झोपडपट्टी वसलेली आहे त्या झोपडपट्टीचा पुनर्विकास थर्टी थ्री टेनमध्ये करण्याच्या संदर्भातला प्रकल्प मंजूर आहे परंतु रमेशदादा मला देखील भेटले होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हे जरी दोन वेगळे असले तरी हा प्रकल्प इथे होऊ नये ही कोळी समाजाची जागा आहे आणि म्हणून त्याला आपण त्यावेळेस असं सांगितलं होतं की सध्या तरी ते थांबवण्यात यावं पण मला असं वाटतं की हा प्रश्न सगळीकडेच आज उद्भवलेला आहे विशेषतः जिथे कोळीवाडे आहेत या कोळीवाड्यांमध्ये सर्रास योजना चाललेल्या आहेत योजना करणं देखील आपल्याला आवश्यक आहे कारण अदरवाईज तिथे आपण जर एसआरए केली नाही तर कोळीवाड्यांच्या आसपास ज्या झोपडपट्ट्या तयार झालेल्या आहेत त्यांना आपण पुनर्वसन देऊ शकणार नाही म्हणून याचा समन्वय साधण्याची आवश्यकता आहे आपण मागच्या काळामध्ये कोळीवाड्यांचं पूर्णपणे सीमांकन करून घेतलेलं आहे अगदी थोडासा काम बाकी आहे ते सीमांकन झालेलं आहे आणि त्याच्या आधारावर आपण कोळीवाड्यांच्या करता स्पेशल डी सी आर तयार केलेलं आहे कारण आज कोळीवाड्यामध्ये जे कोळी समाजाचे आमचे बांधव राहतात त्यांच्या घरी लोकसंख्या वाढली आहे आणि सीआरझेडमुळे त्यांना त्यांच्या घराचा विस्तार देखील करता येत नाही तो कुठेतरी अवैध होतो म्हणून त्याकरता स्पेशल डिस्पेन्सेशन म्हणून आपण त्याचा डीसीआर देखील तयार केलेला आहे म्हणून आपण जी भावना मांडली आहे आणि सभागृहाची देखील हीच भावना आहे कोळी समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय आणि कोळी वाड्यामध्ये राहणारा जे कोळी समाजाचे लोक आहेत यांचं हित जोपासल्याशिवाय योजना त्या ठिकाणी मंजूर करण्यात येणार नाही आत्ता माझ्याकडे आकडेवारी नाही पण मला आठवतं की जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि आपण जेव्हा सीमांकन सुरू केलं होतं तीस कोळीवाड्यांचं सीमांकन पूर्ण झालं होतं उर्वरित त्यावेळेस पेंडिंग होतं हां जे बाकी आहेत ते देखील आपण हां तात्काळ त्या ठिकाणी निश्चितपणे करून घेऊ आणि जी आपली भावना आहे तीच माझी भावना आहे की कोळीवाड्यांना एस आर एमध्ये टाकायचं नाही आहे त्यांच्याकरता स्पेशल डी सी आर तयार करण्याचे आपण मागे निर्देश दिले होते त्यानुसार तो तयारी झाला अंतिम झालेला नाही आहे पण हे विचारात घेऊन की कोळी समाजातले जे राहणारे लोक आहेत त्यांची घरं आहेत आणि आता त्यांच्या फॅमिलीज वाढल्या आहेत आणि त्यांनी तिथे काही बांधकाम केलं तर ते अवैध ठरतं कारण सी आर जेडचे काही मुद्दे आहेत ते समुद्रकिनारी सगळे आहेत आणि म्हणून स्पेशल डिस्पेन्सेशन म्हणून यांच्याकरता आपण डी सी आर तयार करावा असे आदेश आपण दिले आहेत हे आदेश एसआरएचे नाहीत एसआरएच्या व्यतिरिक्त म्हणजे एसआरए बाजूला ठेवून प्रॉपर कोळीवाड्यात राहणाऱ्या कोळी समाजाच्या घरांच्या विकासाकरता हा गावठाणाचं म्हणजे ते गावठाणाच आहे हा तेच हा तर कोळीवाड्यालाच आपण गावठाणाचा दर्जाम त्यांच्याही करता वेगळा डी सी आर तयार करणं अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याचा आपण सांगितल्याप्रमाणे माझे जो आज त्याचं ब्रीफिंग नाही आहे मी तात्काळ त्याचा पाठपुरावा करेन आणि एका सीमित वेळेमध्ये हे टाइम बाउंड पद्धतीनं झालं पाहिजे याकरता निश्चितपणे सरकार लक्ष देईल दुरुस्ती वगैरेच्या संदर्भात निश्चितपणे जी काही परवानगी आहे ती परवानगी आताच्या नियमात बसून आपल्याला जेवढी देता येईल तेवढी आपण देऊ बाकी मग डीसीआर नंतर आपल्याला द्यावी लागेल आणि जिथे गोळीवाड्याचं डिमार्केशन झालेलं नाही त्या ठिकाणी नव्याने कुठल्याही ए योजनेला आम्ही मान्यता देणार नाही एक्झिस्टिंग डीसी मध्ये जे जे परमिसिबल असेल त्या सगळ्याची त्यांना आपण परवानगी देऊ आपण म्हणाला ते खरं आहे कारण आपणच तो सीझेड एमपी पी तयार करून पाठवला होता आणि आपला सीझेड एम पी आज जसाच्या तसा केंद्र सरकारने मान्य केला आहे त्याच्यामुळे आता पन्नास मीटरपर्यंतच ही जी काही लिमिट आहे ती आलेली आहे त्यामुळे मोठा भाग आता यातनं बाहेर पडणार आहे आत्ताच्या डी सी रूलमध्ये जे काही परमिसिबल असेल ते सगळं तात्काळ मंजूर करण्याच्या सूचना विभागाला देण्यात येतील दे आपण जे नवीन डी सी आर केलं त्याचा उद्देश असा होता की आपल्याला कोळीवाड्यांना अधिकचा एफ एस आय द्यावा लागेल त्याशिवाय ते अकोमोडेट होऊ शकणार नाही म्हणूनच तो आपण नवीन डी सी आर तयार करायला घेतला आहे आता आता ते किती देता येईल याचा थोडासा आपल्याला पर्यावरण आणि बाकी गोष्टीचा विचार करून करावा लागेल म्हणून त्याबद्दल आता मी भाष्य करत नाही पण वाढीव एफ एस आय देण्याच्या संदर्भात आपण सकारात्मक राहू कोळीवाड्यांचे सगळे अधिकार या नव्या डी सी आरमध्ये सुरक्षित राहतील आणि कोणत्याही कोळीवाड्याच्या परिसरातील एसआरए योजनेला परवानगी मिळणार नाही असं आपण सांगाल का हे सगळे जे काही अधिकार आहे हे आपण कायमच ठेवू आणि मला असं वाटतं की एक प्रकारे आपण जर विचार केला तर हे कोळीवाडं आपलं वैभव आहे त्याच्यामुळे आपल्याला हे कायम ठेवलेच पाहिजे आता यापूर्वी कुठे एस आर एचे निर्णय झाले आहेत का याची माझ्याकडे माहिती नाही त्याची पण माहिती आ, कपिल पाटील साहेब मी घेईन पण नव्याने म्हणूनच मी आज स्पेसिफिकली हे बोललो की आता जिथे डिमार्केशन झालं आहे तिथे तर कोळीवाडा कुठला आणि नॉन कोळीवाडा लँड कुठले आपल्या लक्षात आला आहे त्यामुळे नॉन कोळीवाडा जो एरिया असेल तिथे एस आर ए करायला आपल्याला अडचण नाही आहे पण जिथे डिमार्केशन झालेलं नाही आहे आता काय होतं की तिथेही डिमार्केशन नसल्याचा फायदा घेऊन कोळीवाड्याच्या जागेवर एची हे टाकली जाते आणि त्याला मान्यता मिळते आणि म्हणून जोपर्यंत हे डिमार्केशन होत नाही तोपर्यंत जिथे डिमार्केशन झालेलं नाही तिथे एसआरए मंजूर केली जाणार नाही आणि कोळीवाड्यांचं जे काही वैभव आहे ते सगळं वैभव कायम ठेवण्याच्या दृष्टीनंच डीसीआर तयार केला जाईल एकतर त्या ठिकाणी क्लस्टर अप्रोच आपल्याला करता येईल का असंही आपण विचार करू म्हणजे मग एसआरए सारखे बेनिफिट पण एसआरए न करता क्लस्टर पद्धतीने आपल्याला करता येईल का याच्या व्यतिरिक्त जर ओळीवाड्यामध्ये क्लस्टर अप्रोच अप्रोचमध्ये कोणी सेल्फ रिडेव्हलपमेंटही करायला तयार असेल तर त्यालाही आपण मानण्यात आली